नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. शहरात दिवसेंदिवसे अवैध वाहतूक वाढत चालली आहे, मात्र या वाहतुकीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य ठिकाण डेपो समोर बाहेर गावातून मोठी वाहने येऊन चहा नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये जातात, मात्र त्यांची वाहने रस्त्यावरच उभी राहतात. त्या वाहनांमुळे डेपो मधून बाहेर निघणाऱ्या बस चालकाला व अन्य वाहनाला यांचा मोठा अडथळा निर्माण होत आहे व तब्बल 15 ते 20 मिनिट वाहतूक विस्कळीत होत आहे. मात्र याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न सामान्य नागरिक करीत आहे. शहरात अवैध वाहतूक करणारे मोठे वाहन हे डेपो मध्ये जाऊन प्रवासी भरतात, तर रस्त्यावर वाहने उभी करून आपली दंभगिरी सामान्य नागरिकांना दाखवितात. या प्रकरणाकडे पोलीस प्रशासन कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहे. सकाळी 11 सुमारास सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी हे शाळेमध्ये मुख्य रस्त्यावरून जाणे येणे करतात, मात्र या वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र वाहतूक पोलिसांना अवैध वाहतूक करणाऱ्या कालीपिली मॅक्झिमो ऑटो चालक यांच्याकडून हप्ता मिळत असल्यामुळे या वाहनांवर कारवाई करण्यास वाहतूक पोलीस असमर्थ ठरत आहे अशी चर्चा दर्यापूर सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे. दिवसेंदिवस वाढती लोकवस्ती व इथे रस्त्यावर येणे जाणे करणारे लोक यांना वाहतुकीची अनेक समस्या निर्माण होत आहे. तरी हे रस्त्यावर आजूबाजूला उभे राहणारे मोठी मोठी वाहने यांच्या हे उभे राहणाऱ्या वाहनांवर पोलीस अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करत नाही. तरी या वाढत्या वाहतुकीमुळे लोकांना जो त्रास होत आहे, शाळेकरी मुलांना जो त्रास होत आहे, यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा पुढे चालून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी पोलिसांनी यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करावी ही माझी नम्र विनंती. VCN न्यूज करिता दर्यापूर येथून किरण होले यांचा वृत्तांत. अहो, ऐकलत का? अगं काय झालं? अहो, नळ गेलाय. पिण्याचं आणि वापरायचं एक थेंब पाणी नाही. अगं घाबरू नकोस, शिवनेरी बोरवेल आहे ना. हा घे फोन नंबर 9422155278 आणि 9021318383. अगदी थोडा वेळात पाणी आपल्या दारात. शिवनेरी बोरवेल, राजापेठ चौक, गद्रे मोटर्स जवळ, बडनेरा रोड, अमरावती. अति योग्य भावात मोटर फिटिंग सहित उपलब्ध. शिवनेरी बोरवेल.